लग्नाची एवढी घाई कशाला? आपल्या मुलीचं लग्न योग्य वयात व्हावं हे प्रत्येकाचं स्वप्नच असत. समाजाच्या रीतीनुसार आणि योग्य वयात लग्न हे व्हायलाच हवं. तुझे वडील गेल्यानंतर ही सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. तुला काय वाटतं अनु? तुझं म्हणणं बरोबर आहे आई, पण आता तुझ्या लग्नानंतर आमचं कसं होणार ही काळजी वाटते तुला? अनु, तुझे वडील जाऊन 5 वर्ष झाली, पण त्यांच्या हयातीत त्यांनी मला माझ्या उतारवयात कुठलाही त्रास होऊ नये याची पूर्ण सोय करून ठेवली. त्यांची पेन्शन आणि त्यांच्या पुस्तकाची मिळणारी रॉयल्टी यात आरामात आपलं घर चालत. आणि अनु, तुझ्या लग्नासाठी म्हणून मी थोडेसे पैसे जमा करून ठेवलेत. अनु, तुला कोण आवडत असेल तर तसंही सांग. अगं माझी ना नाही, माझ्या मुलीच्या सुखातच माझही सुख आहे. तसं काहीही नाही आहे. अगं पण मला असं वाटत होत की मेधाचं शिक्षण पूर्ण झाल्यावरच माझं लग्न व्हावं. तू त्याची काहीही काळजी करू नकोस, तू लग्नाला तयार आहेस ना? अगं आई पण तू झोप बघू आता. हा चल, सकाळी लवकर उठायचं ना तुला. ठेव आता ते, ठेव म्हणते ना. चल झोप. मी ठेवते ते. अरे कालची तुफान एक्सप्रेस, अंशुमन राव लवकर लवकर पकडूया, नाही तर निघून जायची. एक्सक्यूज मी, एक मिनिट जरा प्लीज 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 प्लीज, मला जरा त्यांच्याशी काम. हॅलो, एक्सक्यूज मी, हाय. ओळखलं नाही? अहो मॅडम, काल दुपारी 1:30 वाजता अहो तुम्ही अचानक माझ्या गाडीत आल्या होता. ओ हो, मग तुम्हाला पेट्रोलचे पैसे हवे आहेत का? हे बघा मिस्टर, थांबा मी तुम्हाला देते पैसे. अहो डोंट वरी मॅडम, मी काय म्हणतो हे बघा, मला आता तुमचं ऑफिस माहिती आहे आणि मी तुम्हाला तुमची बस पोहोचण्याच्या आधी पोहोचतो करतो ना. काय? हो, मी आजही तुम्हाला तुमच्या ऑफिसला पोहोचवीन, तुम्ही फक्त मला लेफ्ट राईट एवढंच सांगा. ओ अच्छा, म्हणजे तुम्हाला हसता येतं म्हणजे काय? चला माझी बस तुमची वाट बघते प्लीज. बाय द वे, आय एम अंशुमन. मी अनुराधा. नाइस मीटिंग यू. सेम टू यू. निघायचं? हां. काल अचानक तुम्ही माझ्या गाडीत बसले, पण मला वाटतं ते बरंच. अगं नाही घेतलास का? बाहेर का काढलं? अबे इसको नाही निघाला, वो हुशार देश पांडे ना, उसको निघाला. अरे कॉपी केली याने आणि हाकलला तर देश पांडेला. का रे, हे कबूतर कोण आहे? FY ची स्टुडंट आहे. अरे नवीन आलेल्या पुरींमध्ये एकच तर रावस आयटम आहे. बघितलं की कालच्या मध्ये कसं धगधग होत बघ. काय रे, इतके दिवस झाले हे पाखरू कॉलेज मध्ये भिरभिरत आहे आणि तुम्ही मला आता सांगताय? सॉरी सॅम, पण इतके दिवस तू कॉलेजला येत नव्हता ना. आता आलोय ना. आता बघ हे पाखरू कसं चाळ्यात अडकत होते. झालं म्हणजे आपली डाळ काय आता शिजणार नाही. त्या चष्म्याच्या लेक्चरला जायचं ना, म्हणजे खरंच त्रास आहे. हो ग, लेक्चरला किती वेळ आहे ग? हाय, मला सॅम म्हणतात. बर मग, ए हवा येऊ द्या, मला हिच्याशी पर्सनल बोलायचं. चल एक मिनिट, चल चला थांबा. तुम्ही कोण? तू सॅम की टॅम? काय काम आहे? मला तुझ्याशी बोलायचं. आणि मला तुझ्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. मला तू त्या रक्षा, शीला आणि कोणती ग पूजा समजलास? तुझी अख्खी कुंडली माहितीये मला. ते पोरींना पसवून नादाला वगैरे लावणं हे असले धंदे करतोस ना तू? हो, व्हेरी गुड. माझी पूर्ण कुंडली माहितीये तुला? मग मला माझ्या कुंडली विषयी सांगायची काहीच गरज नाही. पण मला तुझ्याबद्दल काहीच माहित नाही, ऍबसेंट होतो ना. चल मी इथून ऍबसेंट हो, माझ्या नादी लागू नकोस. डोंट वरी, मी सुद्धा कुठल्याही मुलीच्या नादी लागत नाही.
त्याच माझ्या गळ्यात पडतात. हो मग मी सुद्धा काय करू, हवं तर विचारांना काय ग, त्यांना काय विचारायचंय. ए चला ग. अरे धवट बोलून गेलेला आवडत नाही मला. ए तुझ्या आवडी निवडी ना खिशात घालून ठेव आणि माझी वाट अडवण्याचा प्रयत्न करायचा नाही. नाहीतर आवडीच्याच नाही निवडीच्याही लायक ठेवणार नाही. चल गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. नमस्कार. नमस्कार. या ना आत्या. मी मीनल गोड बोले. माझे मिस्टर कृष्णकांत गोड बोले. कागमा कंपनीचे मालक. खर तर आपली ओळख नाहीये पण मी तुमच्याकडे एका जरुरी कामासाठी आले. बसा ना बसा. थँक्यू. मी पाणी आणते घ्या. आश्चर्य वाटलं ना. ठीक आहे मी विशाला हात घालते. मी तुमच्या अनुराधाला माझ्या घरची सून करून घ्यायला आले. काय? माझा एकुलता एक मुलगा आहे अंशुमन. अमेरिकेत MBA करतोय. तुम्ही माझ्या अनुराधाला ओळखता? एकदा तिला कॅफे मध्ये पाहिली होती. खूप आवडली मला ती. तुमच्यासारखी एवढी मोठी व्यक्ती आमच्या घरी येणार आणि माझ्या अनुराधाला तुम्ही सून करणार अहो स्वप्नात देखील मला असं वाटलं नव्हतं. त्यात माझाही स्वार्थ आहे. आमच्या घराला शोभेल अशी सून मला हवी आहे आणि ते सगळे गुण तुमच्या अनुराधा मध्ये आहेत. पण आमची परिस्थिती. करमरकरांचं नाव लेखक म्हणून खूप मोठं आहे. मी रविवारी 4 वाजता मिस्टर राणा आणि मुलाला घेऊन अनुराधाला बघायला येईल. चालेल. हे तर माझ्या अनुचं भाग्यच आहे. मी निघू. नमस्कार. नमस्कार. या. हॅलो. मी बोलतोय. मी कोण? अहो मी अंशुमन. माणसं विसरण्याची सवय आहे वाटत तुम्हाला. ओ सॉरी, ऍक्च्युअली तुमचा आवाज फोनवर ऐकण्याची सवय नाहीये ना. अहो ती लागावी म्हणूनच तर मी फोन केलाय. बरा संध्याकाळी कॉफी पिण्याचा मूड आहे माझा. मग प्या ना. अहो पण कॉफी शॉप मध्ये विदाऊट पार्टनर कॉफी म्हणजे. मग तुमच्या मित्रांना बोलवा. अहो सगळे बिझी आहेत. विचार करतोय जी नवीन मैत्रीण झाली आहे त्यांना बोलूया. तुम्ही आला तर बरं होईल. मग कॉफी शॉप मध्ये वाट पाहू का माझी बस पाठवू? हा ड्रायव्हर सोबत असेल. नाही ऍक्च्युअली मी आज बाहेर जाणार होते. ठीक आहे मग कॉफी शॉप मध्ये वाट बघतो. अहो पण हॅलो. 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 काय ग आज हसण्याचा मूड वेगळा दिसतोय. बस वाल्यांनी कॉफी प्यायला बोलवलंय. अगं मग जा ना, विचार काय करतेस? नाहीतर बघ हा बस जाईल निघून. वेटर दो कॉफी लाना. एक मिनिट. काय घेणार आपण? कॉफी साठी बोलवलत ना. कॉफीच चालेल. ओके काय जा पटकन कॉफी घेऊन ये. ओके सर. ही माणसं म्हणजे ना. बर कशाला बोलवलं होतं तुम्ही मला इथं? मला वाटतं तुम्ही मला बोलवलत ना. आय एम सॉरी माय मिस्टेक. ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय आहे ना, माझ्या आईला ना माझ्या लग्नाची खूप घाई झाली आहे. अरे वा कॉंग्रॅट्स. मग कधी करणार लग्न आणि मला नक्की बोलवा. अहो बोलवीन पण मला एक सांगा, लग्न करण्यासाठी एका मनपसंद मुलीची आवश्यकता असते ना. मग कुठल्या फिल्मस्टारशी तर लग्न करत नाही ना. नाही का मग मैत्री एकेशी, प्रेम दुसऱ्या मुलीशी आणि मग लग्न. छे मी तसा मुलगा नाही. हा एक पर्सनल ऍडवाइस हवी होती. विचारू? शुअर. माझं ना एका मुलीवर प्रेम जडलंय. पण आमची जी भेट आहे ना ती आताची जवळपासचीच भेट आहे आमची. तुम्हाला काय वाटतं की मी त्या मुलीला माझं प्रेम प्रपोज करावं? हो खरंच.
अनु लग्न करशील माझ्याशी?